मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. ठाण्यातून अयोध्येकरता शिवसैनिक रवाना होणार असून दुपारी ठाण्याहून निघणाऱ्या ट्रेनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे झेंडा दाखवतील. 9 एप्रिलला होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी पक्षाचे सर्व नेते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं अयोध्येला रवाना होत आहेत आणि त्यासाठी म्हणून 3,000 शिवसैनिक अयोध्येत येत आहेत म्हणून तिथं त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तिथल्या सगळ्या धर्मशाळा आणि हॉटेलचे रूम बुक करण्यात आलेले आहेत. आणि आता गेला दौरा जर आपण लक्षात घेतला तो गेल्या सरकारच्या कालावधीतला होता जेव्हा आदित्य ठाकरे यांना हिंदुत्वाचा पोस्टर बॉय म्हणून अयोध्येत लॉन्च करण्याचा प्रयत्न झाला. पण त्या दौऱ्यानंतरच काही महिन्यांनी सरकार फुटलं. एकनाथ शिंदेंनी भाजपची सोबत करत स्वतःचं सरकार स्थापन केलं आणि त्यानंतर आता आपण बघतोय की एकनाथ शिंदे आपल्या सगळ्या आमदारांना घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सगळ्या आपल्या आमदारांना घेऊन अयोध्येला जाणार आहेत. तिथं सरयू नदी किनारी त्यांच्या हातून महाआरती देखील पार पडणार आहे. पण तत्पूर्वी दुपारी शिवसैनिकांना घेऊन एक स्पेशल ट्रेन अयोध्येच्या दिशेने रवाना होते. मुख्यमंत्र्यांच्या या अयोध्या दौऱ्याचा आणखी एक टीझर शिवसेनेनं जारी केला. टाकूयात एक नजर या टीझरवर. चलो अयोध्या. शिवसेना मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दिनांक 9 एप्रिल 2023 रोजी